मंडळी कथा भाग असा आहे, पहाटेची वेळ आहे, पहाटेचा रम्य समय, समयच्या मंद प्रकाशामध्ये दोन विद्यार्थी अभ्यास करत होते। भूपाळीचे स्वर कानी ऐकू येत आहेत। काही ब्राह्मण नदीच्या पात्रामध्ये उभे आहेत, भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देत आहेत आणि भूपालीचे स्वर अशा वेळी कानी ऐकू येत आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे। प्रभात झाली दिशा उजळल्या, प्रभात झाली दिशा उजळल्या, प्रभात झाली दिशा उजळल्या, पक्षी किल बिलती, पक्षी किल बिलती, पहाटेच्या रम्य समय हे दोन विद्यार्थी अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या कानावर गर्जना ऐकू आली, जय जय रघुवीर समर्थ। गर्जना ऐकल्याबरोबर दोन्ही विद्यार्थी उठले, पटकन जाऊन दार उघडलं, अहो समोर सद्गुरूंना पाहिलं, साष्टांग दंडवत केला, प्रणिपात केला। सद्गुरूंनी आपल्या दोन्ही शिष्यांना बरोबर घेतलं आणि पायी तीर्थयात्रा करण्यासाठी मार्गक्रमणास सुरुवात केली। आता पायी तीर्थयात्रा करण्याचा हेतू उद्देश असा की आपले पाय पवित्र व्हावेत। आजच्याही काळी पायी तीर्थयात्रा करतात, पण त्या काळी काही वेगळीच मजा होती, आजही आहे। पायी प्रवास करण्याचा उद्देश एवढाच की आपले पाय पवित्र व्हावेत। मुख पवित्र होण्यासाठी नामजप सांगितलेला आहे, आपले हात पवित्र होण्यासाठी दानधर्म सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे आत्मा पवित्र होण्यासाठी ब्रह्मज्ञान असणं आवश्यक आहे आणि ब्रह्मज्ञान देणारा सद्गुरूंशिवाय दुसरा कोणीही नाही। म्हणून सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी। सद्गुरूंनी आपल्या दोन्ही शिष्यांना बरोबर घेतलं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी मार्गक्रमणास सुरुवात केली। आता सर्वप्रथम पायी प्रवास करत असताना ते चाफळ या क्षेत्री आले, प्रभू श्री रामचंद्रांचं त्यांनी दर्शन घेतलं। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। अहो प्रभु श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि चाफळ या क्षेत्राहून ते कुठे आले, तर करवीर निवासिनी असणारी महालक्ष्मी अंबाबाई तिचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर या क्षेत्री आले। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः, जगदम्बा महालक्ष्मी माता की जय। महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलं, इथून आता सद्गुरु आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन पंढरपूर क्षेत्री आले। अहो त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन त्यांनी घेतलं। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनाना, त
तरुण तुलसी माला कंधरम कज्जनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलं चिंतयामि पुंडली कवरदा हरि विठ्ठल। हो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून आळंदी क्षेत्री आले, माऊलींचं दर्शन घेतलं। अशी ही यांची तीर्थयात्रा सुरू आहे बरं। ही तीर्थयात्रा सुरू असताना या तीर्थयात्रेमध्ये कीर्तन करणं, रामनामाच्या जपाचं महत्त्व सांगणं इत्यादी सर्व गोष्टी सद्गुरु करत होते। अहो, जणू आपल्या मनाच्या निमित्तानं सद्गुरु जनाला उपदेश करताना म्हणतायत, वद मना तू राम नाम, वद मना तू राम नाम, वद मना तू राम नाम, जे गाती साधु संत, जे गाती साधु संत, शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थयात्रा करतायत। आणि एवढ्यात या दोन्ही विद्यार्थ्यांना, या दोन्ही शिष्यांना समोर एक उंचचा उंच असा डोंगर दिसला। त्या दोन्ही शिष्यांनी आपल्या सद्गुरूंना विचारलं, हा कोणता डोंगर आहे? सद्गुरु आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन कुठे आले होते? उद्धव कल्याणासह, उद्धव कल्याणासह आले श्री रामदास मातृपुरे, रामी रमली वृत्ती परी भगवती दर्शनार्थ आस पुरे। मंडळी, अहो, हे सद्गुरु म्हणजेच समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे दोन शिष्य म्हणजेच उद्धव आणि कल्याण, या दोघांना बरोबर घेऊन ते कुठे आले होते? तर माहूर गडावरती ते आले होते। या माहूर गडावरती जगदंबा रेणुका मातेचं मंदिर आहे। या मंदिरावर भगवान दत्तात्रेयांचाही वास आहे। ते नित्य या गडावरती येतात अगदी आजही। अशा या रेणुका मातेचं समर्थांनी दर्शन घेतलं, शिष्यांनी दर्शन घेतलं। अर्थात रेणुका मातेचं मंदिर असल्यामुळे काही ब्राह्मण जे तिथे होते, सप्तशतीचे ते पारायण करीत होते, काही ब्राह्मण गुरुचरित्राचंही पारायण करत होते, कारण भगवान दत्तप्रभूंचा तिथे नित्यवास आहे। दर्शन घेऊन झाल्यावर समर्थ रामदास स्वामी त्यापैकी काही ब्राह्मणांकडे आले आणि समर्थांनी त्यांना विचारलं, तुम्ही कोणते अनुष्ठान करीत आहात? त्यावेळी मात्र त्या ब्राह्मणांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली, तुम्हाला कशाला हवीत पारायण? त्यावर समर्थांनी त्यांना सांगितलं, तुम्हा कारणे आम्हाला हे, तुम्हा कारणे आम्हाला हे दर्शन अवधूतांचे, तुम्हा कारणे आम्हाला हे दर्शन अवधूतांचे, ऐसे बोलून औदुंबर तळी, ऐसे बोलून औदुंबर तळी, समर्थ बसले साचे रामा, समर्थ बसले साचे रामा, साधोजी राम राजा राम कहो जी।
स्वामींनी त्यांना सांगितलं, तुम्ही जर सप्तशतीचे पारायण करीत असाल, गुरुचरित्राचं पारायण करीत असाल, तर तुमच्यामुळे आम्हालाही भगवती रेणुका मातेचं आणि भगवान दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईल. इतकं सांगितलं आणि समोर असणाऱ्या औदुंबराच्या झाडाखाली जाऊन समर्थ ध्यानमग्न बसले. उद्धव आणि कल्याण दोघही समर्थांच्या आजूबाजूला उभे. या ब्राह्मणांमध्ये मात्र चर्चा सुरूच होती. आणि इतक्यात झालं काय, इतक्यात एक फकीर तिथे आला. इतुक्यात फकीर आला, इतुक्यात फकीर आला, इतुक्यात फकीर आला, पत्नी सह तीन बालके सान, कुक्कुट बकरे रेडा, कुक्कुट बकरे रेडा, संगे घेवोनी विपुल सामान, संगे घेवोनी विपुल सामान. इतक्यात एक फकीर तिथे आला. बरोबर पत्नी होती, काही सामान होतं, तीन बकऱ्या, एक रेडा, 25 कोंबड्याही सोबत होत्या. आणि तो तिथे आला. ब्राह्मणांमध्ये आधीच चर्चा सुरू होती हो, आता पुन्हा दुसरी चर्चा सुरू झाली. हा फकीर आणि इथे कशाला आला? असो, काही काळानंतर त्या फकीराची जी पत्नी होती ती त्या फकीराकडे आली आणि फकीराला म्हणाली, मालिक मालिक, खाने का समय हो गया है, खाने में क्या पकाऊं? त्यावर फकीरानं सांगितलं, तुम्हारे पास कुछ भी नहीं है क्या, कुछ भी पकाओ. आता असं सांगितल्यावर त्या फकीराच्या पत्नीनं तीन दगड मांडले, चूल तयार केली, एक हंडा त्यावर ठेवला, त्यात पाणी ओतलं, अग्नी प्रज्वलित केला आणि पुन्हा ती त्या फकीराकडे आली. म्हणाली, मालिक मालिक, खाने में क्या पकाऊ? आता त्या फकीरानं सांगितलं, ये जो भैसा है ना, उसे काट डालो. मंडळी, त्या फकीराच्या पत्नीनं हातात कोयता घेतला, शस्त्र घेतला असं म्हणूया, त्या रेड्याला कापलं आणि त्या हंड्यामध्ये घातलं, पण हंडा भरलाच नाही. पुन्हा त्या फकीराकडे आली आणि त्या फकीराला विचारलं, मालिक मालिक, हंडी नाही भरी, हंडी नाही भरी, ये जो 25 मुर्गिया है ना, उन्हें काट डालो. हो, 25 कोंबड्यांनाही तिनं मारलं, त्या हंड्यात घातलं, पण तरीही हंडी भरली नाही. पुन्हा त्या फकीराकडे आली, म्हणाली, मालिक मालिक, हंडी अभी भी नहीं भरी, अभी भी नहीं भरी, ये जो 6 बकरिया है ना, उन्हें काट डालो. त्या 6 बकऱ्यांना सुद्धा तिनं कापलं आणि त्या हंड्यात घातलं. अहो, पण हंडी भरायचं नावच घेईना. पुन्हा फकीराकडे आली, म्हणाली, मालिक मालिक, हंडी अभी भी नहीं भरी, अभी भी नहीं भरी, ये जो 3 बच्चे है ना, उन्हें काट डालो. अहो मंडळी, त्या 3 मुलांना सुद्धा तिनं कापलं, मारलं आणि त्या हंड्यामध्ये घातलं. हो, पण हंडा काही भरायचं नावच घेईना. पुन्हा फकीराकडे आली, त्या फकीराला म्हणाली, मालिक मालिक, हंडी अभी भी नहीं भरी, अभी भी नहीं भरी. आता हा फकीर आजूबाजूला बघू लागला. आता इथे झालं असं की ते जे ब्राह्मण तिथे बसले होते हा सर्व प्रकार पाहत होते की हे काय चाललंय, पारायण अर्धवट राहिलंच होतं, लक्ष सगळं इकडेच होतं. या फकीरानं आता त्या फकीराच्या म्हणजे स्वतःच्या पत्नीला सांगितलं, वो देखो वहां, वो जो बम्मन है ना, उन्हें काट डालो. अहो, त्या फकीरानं असं सांगितलं म्हटल्यावर फकीराची पत्नी त्या ब्राह्मणांच्या दिशेने निघाली. हो, त्या फकीराच्या पत्नीला आपल्याकडे येताना पाहिलं, तिथून असे पडून गेले. हो, जिवंत राहिलो तर उद्या पारायण पूर्ण करू, जिवंतच नाही राहिलो तर काय. त्या फकीराच्या पत्नीला येताना पाहिलं आणि सगळे ब्राह्मण तिथनं पळून गेले. पुन्हा त्या फकीराची पत्नी आता फकीराकडे आली, म्हणाली, मालिक मालिक, सब बमन भाग गए, भाग गए. आता फकीरानं पुन्हा आजूबाजूला बघितलं, तेव्हा या फकीराला औदुंबराच्या झाडाखाली समर्थ ध्यानमग्न बसलेत हे दिसलं. आणि या फकीरानं आता फकीराच्या पत्नीला सांगितलं,
वो देखो वहां उस पेड़ के नीचे, वो जो बैठे हैं ना उन्हें काट डालो। आता मंडळी, समर्थ ध्यान मग्न बसले होते, पण उद्धव आणि कल्याण मात्र सगळा प्रकार पाहत होते। आणि एवढं सगळं बघितल्यावर त्यांनाही भीती वाटत होती। आणि आता तर त्या फकीराच्या पत्नीला आपल्याकडे येताना त्यांनी पाहिलं, हो गच्च डोळे मिटले, समर्थांच्या चरणापाशी बसले, काहीच करू शकत नव्हते, समर्थ ध्यानमग्न बसले होते आणि त्यांच्या आज्ञेशिवाय तर काहीच ते करणारे नव्हते। दोघांनी गच्च डोळे मिटले, समर्थांच्या पायाजवळ बसले, हो त्या फकीराची पत्नी आली, एकाच्या जटा धरल्या। आणि इतक्यात समर्थांनी त्या दोघांनाही सांगितलं, अरे तुम्ही डोळे मिटून काय बसलाय, जरा बघा तरी समोर कोण आहे। आणि मंडळी, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून दोघांनी हळूहळू डोळे उघडायला सुरुवात केली। तो पाहतात तो काय, जगदंबा रेणुका माता की जय। अहो त्या फकीराच्या पत्नीच्या वेशात प्रत्यक्ष रेणुका माता तिथे होत्या। आणि बाजूला पाहतात तो काय, त्या फकीराच्या वेशात प्रत्यक्ष दत्तात्रय महाराज तिथे आले होते। हो ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अहो मंडळी, प्रत्यक्ष दत्तात्रय महाराज तिथे होते। त्या दोघांनी समर्थांनी सुद्धा त्यांना नमस्कार केला, दंडवत केला, प्रणिपात केला। समर्थांनी दत्तात्रय महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला तर दर्शन दिलं, पण जे ब्राह्मण तिथे होते त्यांना का बरं दर्शन दिलं नाही? त्यावर दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं, त्यांची अजून योग्यता झाली नव्हती, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करा। दत्तात्रय महाराजांच्या मार्गदर्शनावरून आता समर्थांनी त्या ब्राह्मणांना बोलावून घेतलं, त्यांचं मार्गदर्शन केलं आणि समर्थांच्या कृपेमुळे त्या ब्राह्मणांनाही त्यांचं दर्शन झालं। जे काही साहित्य आपल्या बरोबर त्यांनी आणलं होतं ते कशाचं प्रतीक आहे हो? त्या सहा बकऱ्या म्हणजेच षड रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर। तो रेडा म्हणजेच अहंकार, षडरिपू जरी नाहीसे झाले तरी अहंकार आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये राहतोच, शिल्लक राहतो। आणि हा रेडा म्हणजेच अहंकाराचं प्रतीक, 25 कोंबड्या म्हणजेच 25 सांख्यांची तत्व, ती तीन मुलं म्हणजेच त्रिगुण सत्व रज आणि तम। यातून आपल्याला असा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, या सर्व गोष्टींचा नाश झाल्याशिवाय ईश्वरी तत्व आपल्याला मिळणार नाही, प्राप्त होणार नाही। आणि ईश्वरी तत्व जर आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर सद्गुरूंना शरण झाल्याशिवाय कोणताही उपाय नाही। सद्गुरूंच्या कृपेमुळे उद्धव आणि कल्याण दोघांचंही आयुष्य कृतार्थ झालं, सार्थकी लागलं। हेच जणू सांगताना पूर्व पद्यात तुकाराम महाराज आपल्याला सांगताय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचो पडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय
व्हावे ते।